नमस्कार, ग्लोबल कनेक्टमध्ये आपण सर्वांचं स्वागत. मंडळी, गेल्या वेळेच्या ग्लोबल कनेक्टमध्ये आपण माहिती घेतली ती म्हणजे आंबा या फळपिकाबद्दल. यावेळी आपण जाणून घेणार आहोत केळी या फळपिकाबद्दल. केळीचं सर्वात जास्त उत्पन्न घेतलं जातं ते म्हणजे जळगावला. त्याकरता पोषक असलेलं तिथलं वातावरण आणि तिथला मेहनती शेतकरी, आणि यामुळेच जळगाव येथील केळी फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात, अहो भारतातच काय संपूर्ण जगभर त्याची निर्यात होत असते. चला तर मग जाणून घेऊया केळी या फळपिकाबद्दल आजच्या आपल्या ग्लोबल कनेक्ट या भागामध्ये. केळींना पौष्टिक आहारात अनन्यसाधारण महत्व आहे. केळी एक औषधी महत्व असलेलं फळही आहे. प्रत्येक व्यक्ती केळी चवीनं खातो. चविष्ट केळींचं अर्थकारणही तितकंच चांगलं आहे. इतर फळांच्या तुलनेनं केळींचं महत्त्व आणि अर्थकारण काहीसं वेगळे. अगदी पूर्वीपासूनच केळी लागवड आशिया खंडाच्या उष्णकटिबंधीय प्रदेशात केली जाते. या फळपिकाचं मूळ स्थान आसाम राज्यातील असल्याचं सांगण्यात येतं. भारतातील एकूण फळ लागवडीखालील क्षेत्रापैकी 20% क्षेत्र फक्त केळीच्या लागवडीखाली आहे. देशभरात 4,82,000 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. जवळजवळ सर्वच हंगामात केळी देशभरात उपलब्ध असतात. मात्र ऑक्टोबरमध्ये लागवड केलेल्या केळी पिकाचं मे ते जुलै या कालावधीत केळफूल बाहेर पडतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात केळी काढणीच तयार होतात. ऑक्टोबरमध्ये केलेल्या लागवडीचं वैशिष्ट्य असं की या पिकाची वाढ सावकाश होत असली तरी ती पूर्ण होते. जूनमध्ये लागवडीपेक्षा ऑक्टोबरमध्ये लागवडीची फळं अधिक काळ टिकतात. त्यामुळं या पद्धतीने लागवड करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो. केळीच्या झाडास योग्य सूर्यप्रकाश, दोन झाडांमधील 1.5x1.5 मीटरचं अंतर चांगलं पीक देतात. याप्रमाणे हेक्टरी सुमारे 4,444 झाडं बसतात. केळ्यातील पौष्टिक घटक शरीरासाठी सर्वोत्तम ठरतात. पिकलेल्या केळींना आरोग्याच्या दृष्टीनं अधिक मोलाचं स्थान मिळतं. साखर, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आदी खनिजं आणि बी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यानं केळींना आहारात विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात जवळजवळ 72,000 हेक्टरवर केळीच्या बागा फुलवल्या आहेत. त्यातील 45,000 हेक्टर केळींचं उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यात होतं. देशात केळी लागवडीच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. आता केळी निर्यातीतही इतर देशांना भारतानं मागं टाकलंय. भारताकडून भौगोलिक सांकेतिक अर्थात GI टॅग प्रमाणित कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यात येते. भारतीय केळी फायबर आणि खनिजांनी समृद्ध आहेत. जळगावची केळी प्रामुख्याने दुबईत निर्यात केली जातात. सौदी अरब, इराण, कुवेत, जपान आणि युरोपीय बाजारातही भारतीय केळींची चांगली मागणी आहे. परकीय चलन मिळवून देणारं केळी हे एक महत्त्वाचं फळपीक आहे. जळगाव जिल्ह्यातील तांदूळवाडीच्या महाजन बंधूंनी तर केळी निर्यातीत आघाडी घेतली. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण उत्पादन देखील घेतले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करताना टिश्यू कल्चर, ड्रीप इरिगेशन, ऑटोमेशन, गादी वाफा, मल्चिंग पेपरचा वापर यामुळे केळी पिकात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणे शक्य झालेले आहे. परंतु बाजारपेठ आणि केळी भावाच्या अडचणी जाणवू लागल्या, त्यामुळे केळी निर्यातीशिवाय पर्याय नाही असे लक्षात आले. म्हणून मी आणि प्रेमानंद महाजन आम्ही दोघे मिळून 2016 महाजन बनाना एक्सपोर्ट्स या कंपनीची स्थापना केली आणि देशातील केळी निर्यातीत अग्रेसर असणाऱ्या मोठ्या कंपनीशी संपर्क केला आणि निर्यातीस सुरुवात केली. शासनाच्या मदतीने 2018 महाजन बनाना एक्सपोर्ट्स कंपनीच्या माध्यमातून केळी पॅकिंगसाठी आधुनिक पॅकहाऊसची उभारणी केली. तसेच फिलिपाईन्स आणि इक्वेडोरप्रमाणे आम्ही केळी पिकात काढणीपश्चात फ्रूट केअर या तंत्रज्ञानाचा अवलंब करू लागलो. त्यामुळे केळी निर्यातीत वाढ होऊन गावातील व परिसरातील शेतकऱ्यांना साधारणपणे प्रति क्विंटल 200 ते 300 रुपये फायदा होऊ लागला. आता आम्ही दरवर्षी सुमारे 350 कंटेनर केळी निर्यात करतो आहे. म्हणून आज तांदळवाडी आणि रावेर तालुका हा बनाना एक्सपोर्ट हब म्हणून ओळखला जातोय.
प्रगतिशील शेतकऱ्यांकडून 22 मेट्रिक टन GI टॅग प्रमाणित जळगाव केळी निर्यात करण्यात आली. त्यातून जळगावच्या केळींनी ग्लोबल झेप तर घेतलीच आहे, शिवाय यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळं शेतकऱ्यांचं जीवनमानही उंचावलंय.